बेलबंडी गावातील वाट्या चोरांना नागरिक अक्षरशः वैतागले असून सलग तीन दिवस गावामध्ये चोर येत असून चोरांनी एका सुरक्षा रक्षकावर दगडाने हल्ला केल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बेलबंडी पोलिसांवरील विश्वास उडाल्यानं बेलबंडी गावचे उपसरपंच उत्तम डाके यांनी गावातील काही तरुणांना सोबत घेत गावातील बाजारपेठेत गस्त घालत आहेत. पोलीस ठाणं हे 24 तास जनतेसाठी खुलं असतं, परंतु बेलवंडी पोलीस ठाण्याचे दरवाजे हे रात्रीचे बंद असतात. गेल्या 6 महिन्यात बेलवंडी गावात 25 ते 30 चोऱ्या झाल्या असून आतापर्यंत एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणेला लागला नाही, त्यामुळे तेच चोर वारंवार गावामध्ये येऊन चोरी करत आहेत. त्या चोरांचा बंदोबस्त पोलिसांकडून होत नसल्यानं नाईलाजास्तव आम्हाला गस्त घालावी लागत आहे, पण गस्त तरी किती दिवस घालणार. गावातच पोलीस स्टेशन असून व्यापारी व नागरिकांना गस्त घालावी लागत असेल तर पोलीस ठाणं नेमकं गावात कशासाठी आहे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. व्यापारी वर्गाने कर्ज काढून दुकाने सुरू केली आहेत, अशा परिस्थितीमध्ये चोरी होत असेल तर कर्ज फेडणार कसे, नागरिक आणि व्यापाऱ्यांना सुरक्षा कोण देणार, या चोरांना पकडण्यात बेलवंडी पोलिसांना अपयश आल्यानं याचाच तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा अशी मागणी व्यापारी व नागरिकांच्या वतीनं उपसरपंच उत्तम डाके यांनी केली आहे. आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे जाणार का आणि बेलवंडीच्या नागरिकांची रात्रीच्या गस्तीमधून मुक्तता होणार का, चोरांचा बंदोबस्त कधी होणार, चोरांच्या हल्ल्यामध्ये एखादा बळी गेल्यास याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न नागरिक या निमित्ताने विचारत आहेत. बेलवंडी गावामध्ये 4 ते 5 महिने झाले सर्व दुकानदार असतील, सगळे व्यापारी वर्ग असतात, त्या वर्गामध्ये जरा भीतीचं वातावरण झाल्यामुळं आणि चोऱ्या अशा 1-8 दिवस झाले की 6 दिवस झाले की काही चोऱ्याचं प्रमाण चालू राहते, तर ह्या चोऱ्यामुळं रात्रीचे गस्त सगळे व्यापारी वर्ग असेल आम्ही सर्वजण असेल, तर आम्हाला ही रात्रीची आता ही वेळ आलेली आहे. तर आमची गावकऱ्यांची व्यापाऱ्यांची एकच विनंती आहे की सदर्व उद्याच्या काळात हा तपास नक्कीच LCP कडे देऊन हा तपासाचा गुन्ह्यांचा किंवा ह्या आरोपींचा ज्या चोऱ्या करत आहेत तर त्यांचा तपास हा LCP कडे जावा असं आम्ही नगर जिल्हा अध्यक्षांकडे याच्या अगोदर बी सर्वांनी अशा तक्रारी दिलेल्या आहेत. तरी आमचे सगळे बेलवंडी गावच्या वतीने आमच्या सगळ्या व्यापारी विशेषच्या वतीने आम्ही विनंती करतो की हा LCP कडे तपास जाऊन हा चोरांचा तपास लागावा, अन्यथा लोकांचं जीवन एक भयभीत झालेलं आहे आणि त्यांना व्यापाऱ्यांना व्यापारी वर्गाला रात्रीच्या झोपीत आपण कधी उठून कधी दचकून हे बेलवंडी गावामध्ये अशा चोऱ्या होत आहेत की आम्हालासुद्धा समजत नाही की आम्ही ह्या गोष्टीत काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. तर आम्ही आमचं स्वतःचं रक्षण आता स्वतःच करायचं ठरवलेलं आहे, म्हणून आम्ही सर्वजण हे आता आम्ही गस्त रात्रीचे आता 12-12 वाजलेले आहे, आम्ही गस्त घालण्याचं काम आम्ही करत आहोत. आपल्या व्यापारी वर्गाला इथून मधल्या काळात जर अशाच काही गोष्टी घडत जर चालल्या तर व्यापारी वर्गाने जगायचं कसं आणि सर्व शेतकरी कुटुंबांनी झोपायचं कसं, आणि ह्या गुन्ह्यांचा प्रकार जर असे वाढत चालले तर आपल्याकडं एक वेगळ्या पद्धतीतलं गुन्हेगारी झाल्यामुळे असं मला वाटतं. म्हणून ह्या तपास अधीक्षकांनी एक LCP कडे द्यावा अशी मी गावच्या वतीने सगळ्या व्यापारी वर्गाच्या वतीने आणि आम्ही जे फिरतो ती सगळ्या व्यापाऱ्याच्या वतीने मी विनंती करतो. 4 ते 5 दिवस झालं असंच आमची इथं गस्त घालणारे आम्ही वॉचमॅनसुद्धा केलेले आहेत, त्या वॉचमॅनांना आता दगड त्यांनी गलुरीच्या साह्याने मारण्यात आलेला आहे. उद्याच्या काळात ह्या बेलवंडी गावात जर एखादा जर असा एखादा बळी गेला कोणाचे काय आघात काय झाला त्याच्या आघाताला जबाबदार कोण. म्हणून न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, ASN मीडिया, श्रीगोंदा.